नमस्कार, नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपला शिवणक्लासचा 6वा दिवस आहे आणि आज आपण कटोरी ब्लाऊजचं पेपर कटिंग तेही 32 साईजचं पाहणार आहे. तर नेहमीप्रमाणे मी या इथे मापे सर्व लिहून घेतलेली आहे. उंची आहे 13, तर आपण 1 इंच मिक्स करून 14 इंचावरती मार्किंग करायचं असतं आणि पाठीमागील भागाचं आणि पुढील भागासाठी आपण 14.5 इंच घेत असतो. तर छाती आहे 32, तर त्याचा 4वा भाग होतो 8 आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन. परत कंबर 26 आहे, तर त्याचा 4वा भाग करायचा, त्यामध्ये 1 इंच मिक्स करायचं आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन मिक्स करायचं. पुढचा गळा आणि मागचा गळा यामध्ये आपल्याला 1/2 इंच मिक्स करायचं आहे, कारण ते आपलं शोल्डरमध्ये जातं. आता कटोरी ब्लाऊजची आपण 32 साईजसाठी 5 घेणार आहे. बाही आहे 4.5, त्यामध्ये आपण 1 इंच प्लस करणार आहे. दंडगेर आहे 5, शोल्डर आहे 5, मुंडा आपण 1.25 घ्यायचा आहे, किंवा जर मुंडा घेर जास्त असेल तर 5.5 इंच घ्यायचं आहे. तर या इथे पहा, मी सर्व मापे तुम्हाला सविस्तरपणे दाखवलेली आहेत. तर या इथे आता आपण उंची 14.5 इंचावरती टेप ठेवायचा आणि मार्किंग करून घ्यायचं आहे. पाठीमागील भागामध्ये आपण 1 इंच मिक्स करतो, त्यामुळे ते 14 इंचावरती मार्किंग येतं आणि पुढील भागामध्ये आपण 1.5 इंच मिक्स करतो, त्यामुळे 14.5 इंचावरती आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे. आता या इथे जे मार्किंग केलेलं आहे त्यावरती एक लाईन देऊन घेऊया. आता यावरती लगेच आपण शोल्डरचं मार्किंग करायचं. पाठीमागील गळा आपला 10 असल्यामुळे आपण या इथे शोल्डर फक्त 5 इंच घेणार आहे. तसंच स्टेप खाली आणायचं आणि 5 इंचावरती मार्किंग करायचं आणि आपण मुंडा या इथे घेणार आहे 5.5 इंच. आता या इथे एक सरळ रेष आखून घ्यायची आणि या रेषेवरती चेस्टची लाईन आखून घ्यायची. या रेषेवरती आपली छातीचं मार्किंग येणार आहे. आता पहाया इथे आपण चेस्टचं मार्किंग करून घेऊया. 32चा 4वा भाग होतो 8 आणि त्याच्या पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन. कंबर आहे 26, तर या इथे 4वा भाग प्लस 1 इंच टक्ससाठी मिक्स करायचं आणि पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन. असंच आपल्याला प्रत्येक साईजमध्ये करायचं असतं. कमरेचा 4वा भाग करायचा, त्यामध्ये 1 इंच आपल्याला टक्ससाठी घ्यायचं आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन. जर तुम्हाला या इथे 2 इंच शिलाई मार्जिन लागत असेल तर या इथे तुम्ही 2 इंच शिलाई मार्जिन घेऊ शकता. आता ह्या जे शिलाई मार्जिनचे पॉईंट दिलेले आहेत ते जोडून घेऊया या इथे. या इथे 1/2 इंच खाली जायचं आणि तिरकी लाईन आखून घ्यायची. ही लाईन फक्त आपल्याला मुंड्यामध्ये फुगा येऊ नये यासाठी घ्यायची असते. आता या इथे 1/2 इंच पुढे माप घ्यायचं आणि तिरकी लाईन आखून घ्यायची आणि या तिरक्या लाईनवरती आपलं मागील मुंड्याचा आकार येणार आहे. आता जी आपण पहिली रेष आखलेली होती तिथून 1 इंचावरती मी मार्किंग केलं आणि जी तिरकी लाईन आहे तिथून पहा मी 1 इंचावरती मार्किंग केलं. असे आपले दोन्ही भागाचे पॉईंट या इथे मिळालेले आहेत. आता इथे आपण आकार देऊन घेऊया. जी तिरकी लाईन आहे त्यावरती आपण मागील मुंड्याचा आकार द्यायचा आहे. त्याआधी आपल्याला या इथे सेंटर करून घ्यायचं आहे मुंडा उंचीचा आणि तिरक्या लाईनवरून आपण अशा पद्धतीने हा झाला आपला पाठीमागचा आकार आणि हा पुढचा आकार. हे सोपं आहे मुंड्याला आकार देणं, एकदा याची प्रॅक्टिस झाली की आकार चुकत नाहीत. आता या इथे आपण गळा रुंदी 2 इंच घेऊया. 28, 30, 32 साईज ह्या लहान असल्यामुळे या इथे आपल्याला फक्त 2 इंच गळा रुंदी घ्यायची आहे. या इथे 2.5 इंच घेतलं आणि एक बॉक्स करून घ्यायचा आणि गळ्याचा आकार देऊन घ्यायचा. या इथे 4 टक्स प्रिन्सेस कट असते, तर या इथे गळ्याला डिझाईनचा आकार दिला तर चालतो. वेगवेगळ्या डिझाईन काढू शकता या इथे, पण कटोरीमध्ये गोल गळा द्यायचा.
या इथे पहा अडीच, पुढेही अडीच आणि यावरती सरळ रेष आखून घ्यायची. आता या इथे क्रॉसपट्टीला आकार देण्यासाठी पाऊण इंच वरती जायचं किंवा एक इंच, शक्यतो पाऊण इंचच घ्यायचं आणि असा क्रॉसपट्टीला आकार देऊन घ्यायचा. आता लगेच यावरती आपल्याला कटोरीचं मार्किंग करून घ्यायचं आहे. तर या इथे मी किती मापे घेतलेली आहेत हे या इथे लिहून घेतलं. आता 5 इंचाची कटोरी, तर 5 इंचावरती मार्किंग केलं. पुढेही मी असंच 5 इंचावरती मार्किंग केलं आणि पुढच्या मुंड्याच्या आकारापासून 2.5 इंचावरती मार्किंग करून घेतलं आणि गळ्यापासून वरती 1 इंच मार्किंग करून घेतलं. आता या इथे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने जर आपण मार्किंग केलं तर कटोरीला आकार छान येतो. तर या इथे तुम्ही पाहू शकता किती छान असा आकार कटोरीचा आपल्याला या इथे मिळालेला आहे. आता या इथे हे सर्व आपण कट करून घेणार आहे. तर पहा नेहमी आपल्याला कटिंग करताना जो मुंड्याचा पाठीमागचा आकार आहे तो कट करायचा, दोन्ही भाग सेपरेट करायचे, मगच आपल्याला पुढच्या मुंड्याचा आकार कट करायचा आहे. तुम्ही पण अशा पद्धतीने कटिंग करून पहा, ब्लाऊज तुमचा बिघडणार नाही. मी याच पद्धतीने ब्लाऊजचं कटिंग करते आणि स्टिचिंगही करते. आता या इथे पहा दोन भाग आपले सेपरेट झाले. पाठीमागील भागाचं म्हणाल तर मी या इथमध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे की गळ्याला आकार कसे द्यायचे प्रत्येक व्हिडिओमध्ये, त्यामुळे मी या व्हिडिओमध्ये ते दाखवलेलं नाही. आता हा आपण आकार कट करून घेऊया. आता क्रॉसपट्टी या इथे कधी कधी क्रॉसपट्टीचं मार्किंग हे ब्लाऊजवरती किती आहे हे पाहूनही करायचं असतं. कधी कधी कस्टमरला क्रॉसपट्टी मोठी किंवा छोटी लागते, त्याच्यानुसार आपल्याला हे कटिंग करायचं आहे. त्यामुळे ब्लाऊजवर मापे घेताना आपल्याला क्रॉसपट्टीचंही माप घ्यायचं आहे. तर पहा या इथे आपले असे पार्ट निघालेले आहेत. हा साईडचा भाग, ही क्रॉसपट्टी आणि कटोरी. तर आपल्याला कटोरी वाढवायची आहे, त्यासाठी आपल्याला एक सेपरेट पेपर घ्यायचा आहे. आता ही कटोरी जी मूळ कटोरी असते ती आहे अशी आपल्याला आधी आखून घ्यायची असते. तर पहा या इथे आहे अशी कटोरीचा आकार या इथे आपल्याला उठवून घ्यायचा आहे आणि मग आपल्याला ही कटोरी वाढवायची आहे. जर ह्या इथे तुमची मूळ कटोरी जर हलत असेल तर या इथे तुम्ही पिन लावूनही आकार देऊ शकता. तर या साईडला आपण 1.5 इंचानी कटोरी वाढवायची आहे आणि पुढच्या साईडूनही आपल्याला 1.5 इंचानी कटोरी वाढवायची आहे. आता या इथे 1/2 इंच आणि कटोरी जॉईंट होते तिथे 1/2 इंच आपल्याला कटोरी वाढवायची असते आणि अशा पद्धतीने आपल्याला या इथे कटोरीला आकार देऊन घ्यायचा आहे. आता या साईडचा भाग आपण जोडून घेऊया. आता कटोरीचा मध्य करायचा आहे आपल्याला अशा पद्धतीने. टेप ठेवायचा आणि कटोरीचा मध्य करून घ्यायचा आणि खाली आपल्याला 1.5 इंचानी कटोरी वाढवायची आहे आणि हे पॉईंट आता आपण जोडून घेऊया. मी कटोरीचे हे पॉईंट देताना कायम 1/2 इंचाने वरती देत असते, या इथे तुम्ही पाहू शकता. तर तिन्ही बाजूने मी 1.5 इंचाने ही वाढवलेली आहे. आता ही कट करून घेऊया. गळ्याजवळ 1/2 इंच.
तर कटोरीला आपले आकार किती छान आलेला आहे या इथे तुम्ही पाहू शकता। कटोरीचा आकार कट करताना व्यवस्थितच कट करायचा आहे। तर किती छान अशी आपली कटोरी तयार झालेली आहे। आता अशी दुमडून याचा मध्य करायचा आणि दीड रुंदीला टक्स घ्यायचा आणि उंचीला 2.5 इंच घ्यायचा आहे। आणि तुम्ही या इथे पाहू शकता आपल्या कटोरीला पप एकदम परफेक्ट असा येतो। तर या इथे मी उंचीला 2.5 इंच टक्स घेतलेला आहे आणि हा टक्स असा दुमडायचा आणि कटोरी किती छान अशी तयार होते या इथे तुम्ही पाहू शकता। एकदम सुंदर अशी कटोरी तयार होते, एकदम परफेक्ट पफ आकार येतो। तर ही कटोरी बसतानाही छान बसते। तर बाही कटिंग म्हणाल तर बाही कटिंगचे भरपूर व्हिडिओ आपले आहेत, तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता। या इथे पहा 4.5 इंचाची बाही होती, तर 5.5 इंचावरती आपण उंची घेतलेली आहे आणि या इथे बाहीचा आकारही तुम्ही पाहू शकता किती छान आलेला आहे। मागील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सविस्तर बाही कटिंग दाखवलेलं आहे, तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता। तर या इथे सर्वच पार्टचं आपलं कटिंग तयार आहे। तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।